शेखर बाय शेखर बाय का तू सॉलिड माणूस आहे तू आम्हीच म्हणजे नवरा बायकोचा एकमेकावर प्रेम आहे का नाही ते तपासायचं आहे पण पाँ� शेखर बाय तुला खरं सांगू असा काय मीटर मीटर आलेला नाही आहे काय नवरा बायकोचा प्रेम तपासायचा म्हणजे जसा रिक्षाचा मीटर असतो का निखळालखून टॅक्सीचा असतो इलेक्ट्रिकचा असतो तुला सांगतो तु शेखर बाय आपल्याला कधी ताप बी आला की नाही तर ताप मोद्याचा थर्मामीटर पण असतो बोल पण नवरा बायकोचा एकमेकावर प्रेम आहे का नाही हे तपासायचं मीटर काय अजून आलेला नाही शेखर बाय माझी आजी नेहमी सांगायची नवरा बायकोचा प्रेम हे ऊन पाऊस सारखा असतो ऊन पाऊस ऊन पाऊस झालं माहितीये मला ते ऊन पाऊस ऊन पाऊस ते उथळ नसत गंभीर असत मनातून आलेलं असत तरी सुद्धा मला तपासून पाहिजे म्हणजे पाहिजे नाही म्हणजे नेमका काय करणार काय आहेस तू शेखर बाय म्हणजे कसं आहे तिचं आपल्यावर किती प्रेम आहे हे मला तपासून पाहिजे पण शेखर बाय हे जाणून घेऊन तू करणार काय आहे तुला काय डावट बिवट आहे काय संशय घेऊन नाही रे संशय नाही आहे मग पण मला खात्री करून घ्यायची बाय समजा झालीस खात्री तर मग काय करणार आहेस कसली ना म्हणजे वहिनीच तुझ्यावर प्रेम नाही याची खात्री झालीस तर मग तू काय करणार आहेस कसली म्हणजे वहिनीचा तुझ्यावर प्रेम नाही याची खात्री झालीस तर मग गुड बाय हा गुड बाय <laughs> गुड बाय तर गुड बाय पण तू गुड बाय सारखा वाघ येतो ये येतो अरे बाबा तू कुठे चालला काय झाला तू कुठे चालला तू काय बोललं ना आता गुड बाय तर मग आपण इथं थांबून काय म्हटलं बाय काय गुड बाय तर माझं अरे गुड बाय तुला नाही म्हणालो मग मी माझ्या बायकोला गुड बाय करणार अरे तिला कशाला संसारात झखडून ठेवू मी मे शेखर बाय अरे तुझा येडायस काय अरे हेडायस अरे काय तू माझा आजार नेहमी सांगायचा काय म्हणजे नवरा बायकोच्या लग्नाच्या गाठी अशा काही ढिल्ल्या नसतात काय ढिल्ल्या ढिल्ल्या बोलले तो कमकुवत नसतात काय एकदम कटाक फटाक तुटणाऱ्या नसतात बोल <laughs> <laughs> आ, <laughs> अरे भेसाळीचा जमाना आहे काय भरोसा नाही शेखर बा काय काय झालं हे काय झालं यार आपण इतका टाइम बोलतो वहिनी बद्दल वहिनी आतमध्ये नाही ना, ना किचेनमध्ये हा नाहीये हा, हा मग काय हरकत नाही मग बोल 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 काय बोलायचं आहे ती बोला आपण काय काय बोलायचं आहे गे ती गेलीये त्या शेजारची ती रेखा आहे मैत्रीण तिची तिच्यावर भाजी आणायला आणि त्या रेखानेच तिला बिघडवलंय यार शेखर बा आता, ए, आता काय झालं माझ्या डोक्यात आलाय पॉइंट आता काय हा या रेखानी वहिनीला बिघडवला म्हणजे वहिनी काय ओरिजिनल वायट नाही आहे काय हा वहिनी चांगली आहे हात मिळव कॉन्ग्रॅच्युलेशन हात कसला मिळव काय झाला हात मिळव म्हणे हे बघ मला तरी सुद्धा जाणून घ्यायचं आहे की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे ते हा तुला सांगतो उदय काय प्रेम कसं असावं कसं शेखर बाहेर वातावरणाच्या परिणामात प्रेम नये आहे नासून असं प्रेम असावं वा वा शेखर बाय वा काय सॉलिड बोलतो तू अरे गंजू काय वातावरण काय वा वा शेखर बाय सॉलिड आहे मोठ मोठा आयडिया आहे तुझ्या डोक्यात पण शेखर बाय खरा सांगू काय आजच्या जमान्यामध्ये हे काय चालणार नाही रे हे काय बरोबर नाही पण काय तुझा ना ते काय बोलतो त्याला ते आशावाद बिशावाद आहे ना एकदम सॉलिड आहे म्हणून ना माझ्या डोक्यात एक आयडिया आली तू बस ना बस, ये, आ, बस ना आ, बस बसलो बस। बस हे बघा हे बघा शेखर बाय तू ना काय करायचा एखाद्या का पोरीला ना तुझ्या प्रेमात पाडायचा बोल हा प्रेम तू उलट काय झाला आता काय भन्नाट आयडिया सांगतोस रे मग आहे ना अरे मार खायला लावशील मला का अरे इथे मला स्वतःला पडायची पाळी आली तू पोरीला कुठल्या प्रेमात पाडा सांगतोय अरे नाही शेखर बाय तुझ्या लक्षात नाही आला तिच्यामुळे काय आहे वहिनीचा तुझ्यावर किती प्रेम आहे ते कळेल ना म्हणजे हे वहिनीला कळल्यावर वहिनीचा एकदम अंगार विंगार होणार अंगाचा ते बोलल तो काय ते हा ते तुमचा बोलता तर तिळ पापड बिपड होणार काय होईल त्याच्यातून हे सिद्ध होईल की त्या पोरीचं माझ्यावर म्हणजे माझ्यावरच प्रेम आहे आणि मी दुसऱ्या पोरीच्या सन्निध्यात असलेलं तिला आवडेल का आता तू राईट बोलला एक्झॅक्टली एक्झॅक्टली अरे म्हणजे आपल्याला कळणार ना म्हणजे तुला कळणार का वहिनीच तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुला सांगू शेखर भाई माझी आजी नेहमी सांगायची नाही म्हणजे कोणी पोरगी आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते आणि आपला नवरा कोणी एखाद्या पोरीवर किती प्रेम करते हे जर का आपल्या बायकोला कळलं ना तर ते आपल्या बायकोला आवडत नाही तिला राग येतो ते काय ये बोलतो तिळपापड होतो तिचा बोल होईल होईल तिळपापड होईल तुझ्या आजीच्या सांगण्याप्रमाणे मग पण तो कशामुळे कशामुळे त्या पोरीच्या द्वेषापोटी माझ्या प्रेमापोटी नाही होणार आणखीन एक काय हे तू सगळी आयडिया जे काय सांगितली त्याच्यात ती पोरगी आणणार ते आपल्यावर सोडणार ते आपण भाड्या आणू मला काय पसंत नाही तुझी आयडिया पसंत नाही ना शेखर बाय तर ना एक दुसरी आयडिया हा शेखर बाय हा एक अजून आयडिया आहे माझ्याकडे कुठली हा आपण ना आपण सांगायचं तुझा एक्सिडंट झालाय Accident? अरे ना होत काय ट्रक बी खाली माणसं असा मरतो बघ ट्रक बी खाली जाऊन ऍक्सिडेंट हा तेच ती तुझा सॉलिड झाला आहे आणि काय होईल अरे तिने काय असं वहिनीला सांगितल्या बरोबर वहिनीचा रिॲक्शन आपल्याला कळणार ना आपण सांग वहिनी शेखर भाईचा ऍक्सिडंट झाला वहिनी बोललो असं बोलणार तुला कळणार मला कसं कळणार का ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या कुठे नेतात हॉस्पिल्ड मध्ये ना अरे माझा ऍक्सिडेंट झाल्यावर मला हॉस्पिटल मध्ये नेणार मला कसं कळणार अरे जाय शेखर बाय आपण काय खरा खरा एक्सटिडंट नाही करायचा आहे का आपण खोटं खोटं एक्सटिटंट करायचा अरे खोट्या खोट्या एक्सिडंट मध्ये हॉस्पिटल मध्ये नाही का डायरेक्ट ना, वरती राम राम सत्य वगैरे वगैरे असं करून जायचं नाही नाही ना, चल काय राम नाम नाही नाही पण नाही ना, पटत आपल्याला म्हणजे काय तुला काय भीती वाटते पण आपण खोटा खोटा करणार आहे ना पण ठीक आहे मग तुला भीती वाटत असेल तर आपल्याकडे एक सॉलिड अजून आहे प्लॅन सांगत अरे शेखर बा आहे तू रागू नको ना तुला सांगतो मी काय आहे आपण ना वहिनीला सांगायचा काय का तुला कोणतरी एक मोठा ज्योतिषी भेटला एकदम सॉलिड आणि त्याला सांगितलं का शेखर भाई आता थोड्याच दिवसाचा सोबती आहे तो लगेच ढगात जाणार आहे बोल असं ज्योतिषाने सांगितलं असं तिला सांगायचं हा काही उपयोग नाही का तिचा विश्वास नाही भाकड आहे असं सांगून टाळून देईल ती <laughs> यार तुमच्या दोघांचा पण प्रॉब्लेम आहे आता आम्ही कुठून काढायच्या <laughs> आयडिया अडाणी माणसानी बोल आयडिया हाय <laughs> आली माझ्या डोक्यात आता एक आयडिया आली हा बोल बोल शेखर बाय बोल 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 हा हे बघ आपण माझ्या बायकोला सांगायचंय हा, हा, हा. की मला काहीतरी असाध्य असा रोग झाला ज्याने मी पटकन मारणार आहे शेखर मला वा सॉल्यूट सॉल्यूट काय सॉलिड आयडिया सांगितली आता वहिनीला येऊ दे वहिनी आल्या आपण वहिनीला सांगणार वहिनी <laughs> शेखर भाईला येडच झाला एडच झाला एडाच झाला तू काय झाला आता थोत काय झाला अरे काय भन्नाट काही सुस्त खरंय तुला मग आता एडस म्हणजे मोठा रोग आहे ना शेखर बाय अरे तो रोग झाला असं कळल्यावर माझी पोझिशन नाही का खराब होणार ते पण आहे लोकांना कळला का शेखर बाईला एडच झाला लोक बोलला काय शेखर बाय तुम्ही पण तिकडे गेला होता <laughs> <laughs> ना, 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 काय नाही कॅन्सल कॅन्सल आता नाही 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 आता कॅन्सल झाला असं सांगायचं तुम्हाला कॅन्सर कॅन्सर हा आता तुम्हाला कॅन्सर झाला असं सांगायचा ब्लड कॅन्सर हा ब्लड कॅन्सर मध्ये काय होती शेखरबाई आहे काय दूध फुटते ना तसं ब्लड फुटून जाते काय वापरला काय शेखरबाई मला भीती वाटत नाही शेखरबाई हा रोग एकदम फायनल करा आता नवीन नवीन रोग कुठून आणायचे तुमच्यासाठी आणि शेखरबाई तुम्हाला सांगतो या कॅन्सर आहे ना एकदम सॉलिड रोग आहे काय माणूस पाच सहा महिने मरत नाही काय हार्ट अटॅक सारखा म्हणजे काय होते आपल्याला टाइम भेटते ना म्हणजे तुम्हाला कळल वहिनीचं तुमच्यावर प्रेम आहे का नाही आहे हे कळून तुम्ही मराल ना शेखर बाय आणि समजा वहिनीचं तुमच्यावर प्रेम नाहीच आहे हे कळल्यावर पण तुम्ही मराल ना शेखर बाय काय हसत खेळत शेखर चहा बस <coughs> अक्षता हुँ? आता तुझा हा सगळा त्रास संपणार आहे यापुढे तुला मला चहा बनवावा लागणार नाही हम्म माझ्या पुढे पुढेही करावं असं वाटणार नाही तुला हम्म आजपर्यंत तू माझ्यासाठी जेवढा म्हणून त्रास सहन केलास त्याबद्दल मी तुझी माफी मागतो हे असलं निर्वाणीच काय बोलतोयस तू बर काय म्हणाले डॉक्टर डॉक्टर म्हणाले मी खूप कमी दिवसाचं सोपतीये काय हो अरे का म्हणतोय काय कॉन्ग्रॅच्युलेशन काय 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 हे काय हात काय मिळवतेस हसतेस <laughs> काय विष काय करतेस मला अरे <laughs> नवरा लवकर जाणार आहे म्हणून तुला आनंदाच्या उकळ्या पुटत अरे का नाही होणार आनंद लवकर सुटतोयस तू अरे कसलं हे आजचं जीवन धकाधकीचं कंटाळ्याचं त्रासाचं या, त्रासा या सगळ्यातून तू लवकर सुटणार मग मला आनंद नाही का होणार म्हणून तुला आनंद होतोय अरे सगळेच म्हणणार एक दिवस <laughs> दसा दसा तू आपला तेवढा लवकर जातोयस पण उदय तू म्हणाला होता की ही गोष्ट ऐकून तुझ्या बायकोला ढसाढसा ढसा रडायला पण तू तर इथे खादाखादा हसतीय अरे मरणाऱ्या माणसाला कधीच रडून निरोप नसतो द्यायचा म्हणजे मरताना त्याला दुःख होतं आणि इवन तो मेल्यानंतरही रडायचं नसतं नाहीतर काय म्हणतात ते त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही <laughs> मुक्ता आपलं अक्षता किती मुक्तपणे बोलतेस आपलं स्पष्टपणे बोलतेस तू हे सगळं अरे स्पष्टपणे काय हे बघ मरण हे अटल आहे द वे तुझ्याकडे किती दिवस आहेत अजून कोणास ठोक चल आपण तुझ्याकडे कमी दिवस आहेत असं धरून चालू अक्षता तुझं काय चाललंय काय 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 चाललंय अरे तुझे हे जे काही कमी दिवस राहिलेत हो ना ते आपण असं एन्जॉय करूया म्हणजे कसं आपण एकमेकांसोबत खूप वेळ घालवूया वाटल्यास वाटल्यास परत हनीमूनला जाऊया हा ए पण तुझा हा जो काही आजार आहे तो संसर्गजन्य नाही ना म्हणजे डॉक्टरांनी कोणता आजार सांगितलाय अगं त्यांना त्या आजाराच नावच माहिती नाहीये अच्छा <laughs> म्हणजे त्या आजाराचं अजून बारसं होणं बाकी आहे तर ओके ए पण ना जो कोणता या आजार असेल ना तो एकदम सॉलेड असला पाहिजे म्हणजे कसा पटकन नेणारा वा नवऱ्याच्या मरणाची काय घाई लागली आहे <laughs> अरे मला की नाही तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या त्या अपूर्ण राहता कामा नाहीत म्हणून मी घाई करतेय म्हणून मी कन्फर्म करते है कि तुझा की नक्की तुझ्याकडे किती दिवस बाकी आहेत बोल तुला काय काय करून घालू वीष घाल लवकर बर असो ना काय बोलतोस हे बघ परमेश्वरांनी आपल्याला जो सुद्धा काही का दिलेला आहे थोडासा तो आपण असा एन्जॉय करू ना मस्त पैकी <laughs> ए आता खंडाला घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गायंगे ऐश करेंगे ए हो पण तू असं निर्वाणीचं भाषण वगैरे नाही द्यायचं सांग शेवटला निरोपाचं भाषण हा म्हणजे तू असं म्हणशील की मी गेल्याचं दुःख करून घेऊ नकोस काही दुखलं खुपलं तर डॉक्टरकडे जा स्वतःची काळजी घे आणि काय हा मी तर तुला इतक्या दिवसांमध्ये काही बोललो असेल वाईट साईट तर त्याचं मनाला लावून घेऊ नकोस असं काही बोलू नकोस असं कशाला बोलेल अडलंय माझं खेटर असं नाही तू असं काहीतरी बोलशील आणि मग मला खूप वाईट वाटेल आणि माझ्या डोवातून असं टचकन पाणी येईल आणि मग मी रडेन रे मला ना तुला असा रडून निरोप नाही द्यायचंय मग खो खो हसून देईल है नाहीतर दे, त्या हस्य क्लब वाल्यानं बोलव हा लग्नात बँडवाल्यानं बोलवतात ना, ना तस <laughs> अरे हा गडबडीत विचारायचं राहून गेलो <laughs> तू ते बँक बॅलेन्स प्रॉव्हिडंट फंड आणि पैसे जरा माझ्यासाठी काही ठेवलेस ना जमा पूंजी नाही कसं आहे तू मला इतके दिवसात कधी नोकरी नाही करू दिलीस हा आणि आत्ता मला नोकरी मिळणं ना शक्य नाही आणि जरी मिळाली तरी आत्ता मी नोकरी कशी रे करू म्हणून म्हणजे कसं तुझ्या पश्चात मी आरामात बसून दिवस काढेन ना वा नाही वा, वा। नाही अक्षर तुला अजून काही पाहिजे असेल तर आत्ताच मागून घ्या आयया कस मागू रे मला लाज वाटते सगळं सांगताना नाही का लाज वाटली सांग ना आता सांगून एकदाची मोकळी बर हे बघ मी तरुण असं अख्ख आयुष्य विधवेपणाने कसं काढणार रे शेखर मी दुसरं लग्न केलं तर चालेल काय हसत खेळत अक्षता, अक्षता तु को एस, बाई एस, का नवऱ्याला लवकर पोचवून त्याची प्रॉपर्टी कशी हडप करता येईल आणि आपल्याला लग्न कसं लवकर लग करता येईल हे विचार तुझ्या डोक्यात आहे वा 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 तुला उतावीळ म्हणू आगाऊ म्हणू का आणखीन काय म्हणू नाही माझ्याकडे तुला काही म्हणायला आता शब्दच उरलेले नाहीत असं नाही काय बोलले मी हा तिथे नवऱ्याची चित्ता विजत नाही तोपर्यंत तो दुसऱ्या बोहल्यावर चढतात काय वाटत असेल त्याच्या आत्म्याला मी तर तुला सगळं सांगून करतेय की तुझ्या अपरोक्ष वार करते वार हा आता खरंच मला लवकर मराव असं वाटतंय कसलं जीण हे काय शेखर बाय आहे अरे उदय ये बाबा ये तू मोक्यावर आलास रे काय झालं शेखर बाय चाललास का काय नाही मोक्यावर आला असं बोलला म्हणून मी बोललो हा शेखर बाय तू मला पोचवायला निघाला नाही शेखर बाय अरे मी कोण तुला पोचू पण काय आहे ना शेखर बाय तू ले लवकर चालला यार शेखर बाय तुझ्या शिवाय मजा नाही येणार तुला मजा नाही येणार पण माझ्या बायकोला मजा येते ना अरे ये काय पण काय बोलतो काय शेखर बाय असं काय नसते का हे शेखर बाय आता काय म्हणजे तू हा सगळा वहिनीला सांगितला हे <laughs> काय माणूस <मानुसा> आहे यार तू <laughs> तिनला किती शॉक बसला असेल त्याला शॉक मोठा शॉक बसलाय आनंदाच्या उकळ्या फुटला शॉक हे ठोकळे ठोकळ्या आपल्या ए उकळ्या उकळ्या बिकड्या काय बोलतो शेखर बा असं काय असते कुठे काय असं अरे नवऱ्याबद्दल इतकी भयंकर बातमी ऐकून कुठल्या बायकोला काय उकळ्या बिकड्या फुटतात काय काय पण बोलतो तू पण अरे बाबा आता ती काय माहिती आहे काय काय ती म्हणते माझा बँक बॅलन्स प्रॉविडंट फंड वगैरे सगळं तिच्यासाठी ठेवलंय की नाही अरे मी पुढचं काय सांगतो ते ऐकल्यावर तो आडवाच होशील काय सांगतो जरा होईट डे साईट डे हा एक मिनिट हा वहिनी हा आता सपोर्ट घेऊन उभा आहे आता बोल आता नाही होणार आडवा अरे मी घाबरला ना म्हणजे बोल बोल अरे ती म्हणते मी तरुण आहे मी विधवा झाल्यावर मी एकटे काय करणार म्हणून मी दुसरं लग्न करते म्हणते शेखर बाय अरे काय भाग्यवान आहेस तू याला म्हणता प्रामाणिकपणा वहिनी नमस्कार करू द्या शेखर बाय अरे बघ बघ काय प्रामाणिक बायको भेटली तुला अरे तू तु मेल्यानंतर वहिनीने काय दुसरा लफडा बिफडा केला असता तर तुझ्या आत्म्याला किती वाईट वाटला असता आहे ना पण तू असताना तिने तुला सांगितलं असा प्रामाणिकपणा कुठं सापडत नाही शेखर बाय नमस्कार करू दे वादय हा तू तिला जाऊन मिळालास एक मिनिट काय आहे शेखर बाय ती ती बोलत नाही ती ती बोलत नाही अच्छा अच्छा हा ती? ती ती बोलत नाही म्हणजे तिचा बोलवता धडी तो आहे तो कोण आहे कि आता आम्हाला कसं काय माहित असणार ना पण आपण हंड्रेड पर्सेंट सांगतो शेखर बाय कोहिनी असं काय कधी बोलू शकत नाही काय म्हणजे तुझा हा मित्र शेखर खोट बोलते असं वाटतंय तुला मग तिलाच ना समोर उभी ती अरे तसं नाही शेखर बाय ना शॉक अटॅक झालाय तर अटॅक मध्ये फटॅक करून काहीतरी बोलली ती नाही अटॅक मधून फटॅक काहीतरी बोलली आता तो अटॅक मला येणार आहे आणि मी वर जाणार आहे काय नाही उदय काय नाही मला आता पुरत कळून चुकलंय की तिचं माझ्यावर अजिबात प्रेम राहिलेलं नाही अच्छा अच्छा म्हणजे तुझ्याकडे आता अत्यंत कमी दिवस आहेत तू आम्हाला निदान मला तरी सोडून जाणार आहेस हे ऐकल्यावर मी साडसा ओक्सा बी रडायला हवं होतं ना म्हणजे हे सिद्ध झालं असत की माझं तुझ्यावर प्रेम आहे मग नवरा खुश झाला असता तुला थोड तरी वाईट वाटायला नको का, का वाटणार वाईट म्हणजे म्हणजे काय म्हणजे हे नाटक आहे माहिती आहे मला हे तुला कोणी सांगितलं सांगायला कशाला पाहिजे म्हणजे अरे देवा म्हणजे मलाच ऍक्टिंग जमली नाही नाही शेखर बाय असा नाही काय म्हणजे तुम्हाला ऍक्टिंग जमली म्हणजे एकदम फुल जमली होती पण काय झालं ना पहिला मीच सांगितला वहिनीला अच्छा अच्छा सांगितलं काय मान माणस मित्र म्हणू तोस आणि माझ्या पाठीत पोटात कुठे कुठे खंजी खोपसला शेखर बाय कुठंच काय खुपसलेला आहे मी माझी आजी नेहमी म्हणायची का बायकोला नवऱ्याबद्दल असं काय वाईट सायट सांगू नये शाकनी वहिनीचा काय बरा वाईट झाला असता म्हणजे हा त्याला काय त्याला दुसरी मिळाली असती आणि काय रे असलं जीव घेणं नाटक कुणी करत का माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सारखं म्हटलं म्हणजे प्रेम असतं का प्रेम हे मनात असावं तोंड देखलं नसावं त्याच टेन्शन टेंशन टेन्शन टेन्शन जाऊया त्याच टेन्शन त्याच टेंशन टेन्शन जाऊया हसत खेळत जगुया हसत खेळत जगूया हसत खेळत जगूया हसत खेळत जगूया हसत खेळत जगूया it mm -hmm. yeah, doesn't